जिल्हा परिषद शेष फंडातून 12वीच्या विद्यार्थ्यांना 5000 रुपये अर्थसहाय्याचे धनादेश वाटप, पंचायत समिती सेस फंडातून प्राथमिक शाळांना ई लर्निंग युनिट साहित्य वाटप, तसेच पंचायत समिती सेस फंडातून 20% मागासवर्गीय यांना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन पनवेल पंचायत समिती येथे करण्यात आले होते. यावेळी आमदार विवेक पाटील, शेका पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, पंचायत समिती सभापती गोपाळ भगत, माजी सभापती हरेश केणी, जिल्हा परिषद सदस्या प्रिया मुकादम, एकनाथ देशेकर, अरविंद म्हात्रे, गट शिक्षणाधिकारी मीना यादव, तसेच पंचायत समितीचे सदस्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळाराम पाटील यांनी या उपक्रमाची माहिती देताना उपस्थितांना मार्गदर्शन केले. 5 वर्षापासून रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनुदान देण्याची सुरुवात आपण केली आणि त्या योजनेअंतर्गत 5000 अनुदान आपण प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी देत असतो. या अनुदानाचा लाभ घेत अनेक गरीब विद्यार्थ्यांनी आपलं शैक्षणिक वर्ष या अनुदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भागवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जी कल्पना होती की आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांचं उच्च शिक्षण थांबतं अशा विद्यार्थ्यांना हातभार लावण्याची एक समाजाभिमुख असा निर्णय त्या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेने ठरवला होता आणि त्याची अंमलबजावणी अतिशय मोठ्या प्रमाणावर आपण करतोय. पनवेल तालुक्याचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या तालुक्यामध्ये संगणक शिक्षण असलं पाहिजे, शाळांमध्ये LCD चा वापर करून ऑडिओ व्हिज्युअलचा वापर करून शिक्षण दिलं पाहिजे ही कल्पना आपण या जिल्ह्यामध्ये रुजवली आणि आज आपण ई लर्निंगच्या माध्यमातून या तालुक्यातल्या शाळा अद्ययावत करण्याचा, हायटेक करण्याचा प्रयत्न करतोय. या उपक्रमांतर्गत 40 लाखाचा आपल्याजवळ शिक्षण विभागाचा निधी आहे आणि त्याला अन्य समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून मॅचिंग ग्रँट मिळवून या तालुक्यातल्या 100% शाळा ई लर्निंगने सुसज्ज करण्याचा प्रयत्न आपण कार्यमंडळी करणार आहोत.